नमस्कार, सजग नागरिक संघ मंगळडा हा एक परिवार तयार झालेला आहे आणि या सजग नागरिक संघाच्या वतीनं आम्ही सर्व या तालुक्यातील सर्व सजग नागरिक एकत्र येऊन दिल्ली येथे शैक्षणिक व आरोग्य विषयक आम्ही त्या ठिकाणी अभ्यास दौरा केला. त्या ठिकाणी दिल्लीला गेल्यानंतर आम्ही काही दिल्लीतील ज्या प्रमुख ठिकाणच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा पाहिल्या, जेणेकरून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणच्या शाळा पाहिल्या. त्या ठिकाणी काही अशा वस्तीतील शाळा पाहिल्या व काही हाय ठिकाणच्या शाळा पाहिल्या. तर त्या ठिकाणी आम्हाला असं जाणवलं की आपल्या ज्या शासनाच्या शाळा आहेत, उदाहरणार्थ महापालिका नगरपालिका ज्या ज्या शाळा आहेत किंवा ग्रामपंचायत हद्दीतील काही शाळा आहेत, त्या शाळेचा दर्जा अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे. त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा तर चांगल्या प्रकारे दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी बसण्यासाठी बाक असतील किंवा इमारती चांगल्या सुसज्ज असतील किंवा ग्राउंड्स असतील किंवा स्विमिंग टँक असेल किंवा लायब्ररी असतील, सर्व सुविधा अतिशय चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी त्या सरकारने दिलेले आहेत. आणि त्या सरकारने शाळेवरती बजेटचे 24% खर्च केलेला आहे, त्यामुळे त्या शाळांना ते सुविधा देऊ शकतात. आणि त्या ठिकाणी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी निरीक्षण करता आलं. सभी को नमस्कार. सबसे पहले मैं आपको अपना परिचय दूंगी. मैं मेंटोर टीचर हूँ और जैसा मैम ने बताया 2016 में मेंटोर टीचर का प्रोग्राम लाया गया. एक्चुअली ये नीड फील की गई कि टीचर्स को या स्कूल में एक एकेडमिक सपोर्ट के लिए हमें कुछ स्पेशल टीम की ज़रूरत है, लेकिन वो स्पेशल टीम हम बाहर से क्यों लें, क्यों ना उन्हीं लोगों में से कुछ लोगों को चुने जो ग्राउंड लेवल पे काम कर रहे हैं और जो एक्चुअल उस सिनेरियो को जानते हैं, वहाँ की क्या चैलेंजेस हैं, वहाँ की क्या प्रॉब्लम्स हैं उनको. तो हम लोग स्कूल के टीचर्स ही हैं कुछ टीचर्स को जो मोटिवेटेड हैं और बियॉन्ड बाउंड्रीज जाकर काम करने को तैयार हैं. ऐसे टीचर्स का सिलेक्शन किया गया, उनकी कैपेसिटी बिल्डिंग की गई बहुत सारे प्रोग्राम्स के थ्रू और फिर हमें इस लायक बनाया गया कि हम स्कूल्स में सपोर्ट प्रोवाइड कर सकते हैं. मेरे पास जैसे 6 स्कूल्स हैं, मल्टी स्कूल्स, जिनको मैं एकेडमिक सपोर्ट प्रोवाइड करती हूँ. स्कूल्स में जो मेंटोर्स हैं उनका जो कनेक्शन होता है वो TDC के साथ होता है. हम कह सकते हैं कि जो TDC है वो स्कूल का मेंटोर होता है. जैसे मैं एज अ मेंटोर, मेरे पास 6 स्कूल हैं, तो TDC स्कूल का मेंटोर है जो स्कूल की सभी एक्टिविटीज़ को कोऑर्डिनेट करने में हेल्प करता है और साथ ही साथ स्कूल के और मेंटोर के बीच में भी एक कनेक्शन का काम करता है. जैसे मैम ने कहा मिशन बुनियाद के बारे में, तो टीचर डेवलपमेंट कोऑर्डिनेटर सर, तो स्कूल में जो भी सब गतिविधियाँ हो रही हैं उनको कोऑर्डिनेट करने के लिए जितने भी इनिशिएटिव्स हैं, जैसे अभी आपने PPT में भी देखा कि हैप्पीनेस, EMC, देशभक्ति, मिशन बुनियाद और भी बहुत सारे नए इनिशिएटिव हैं, तो उन सभी को कोऑर्डिनेट करने के लिए सभी कोऑर्डिनेटर्स हैं और TDC उनको हेल्प करते हैं, सपोर्ट करते हैं उन चीज़ों में, अलॉन्ग विद HOS, क्योंकि हमारे HOS भी बहुत ज़्यादा इंगेज होते हैं. तो TDC जो है वो एक तरह से एकेडमिक सपोर्ट स्कूल को प्रोवाइड करते हैं विद द हेल्प ऑफ मेंटर्स. नो सर, एक्चुअली हम मेंटर्स ओनली एकेडमिक सपोर्ट के अलावा और भी बहुत सारी चीज़ें हैं. जैसे अभी यहाँ स्कूल में DBSE का करिकुलम फॉलो हो रहा है. DBSE स्टैंड्स फॉर दिल्ली बोर्ड ऑफ स्कूल एजुकेशन. हम में से ही कुछ मेंटर्स उस DBSE के करिकुलम पर, टीचर्स के ओरिएंटेशन पर काम कर रहे हैं. DMVS एक और हमारे स्कूल्स हैं, दिल्ली मॉडल वर्चुअल स्कूल, हम ही में से कुछ मेंटोर्स वहाँ के कंटेंट पे, वहाँ की चीज़ों पर काम कर रहे हैं. तो मेंटोर्स की और बहुत सारी ड्यूटीज़ होती हैं, टीचर्स के ओरिएंटेशन फैसिलिटेशन भी वो करते हैं और जो एकेडमिक सपोर्ट तो प्रोवाइड करते ही करते हैं. तो डिपेंडिंग ऑन कि हमारे पास और क्या काम है उसी हिसाब से हमें स्कूल से अलॉट किए जाते हैं. सर, मैं वैसे MSc BEd हूँ और हम लोगों की जो मतलब जो सिलेक्शन के लिए प्रोसीजर होता है उसमें हमारा इंटरव्यू भी होता है, एक प्रॉपर हमारा साइकोमेट्रिक टेस्ट होता है एंड मोर ओवर सबसे बड़ी चीज़ कि हम कितने डेडिकेटेड और कितने विलिंग हैं काम करने के लिए. At the time of selection. Yeah, definitely sir, हमारे जो previous works हैं, what we have done in our schools, what differently we have done in our schools, हमने वो नहीं 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 नहीं
जब मैं क्लास सिक्स में थी तो जब मैं स्कूल में आई तो बिल्डिंग्स तो नहीं थी, लाइक बिल्डिंग्स जैसे आपने देखी कि टूट मतलब बन रहा था उस टाइम, स्कूल प्रोग्रेस में था तो एकदम मतलब कुछ नहीं था, हमें बाहर ग्राउंड में मैट पे बैठ के पढ़ना पड़ रहा था और वहाँ पे ट्रीज होती थी हम उसके नीचे पढ़ते थे और वॉशरूम की हालत अच्छी नहीं थी, प्लस मतलब एक वो स्कूल बन रहा था तो इस वजह से जो टीचर्स है इतना मतलब आ नहीं पा रहे थे क्लासेस में, तो कहीं ना कहीं थोड़ा थोड़ा डिसबैलेंस हो रहा था। फिर अब मतलब ज़मीन आसमान का फ़र्क होता है, वो चीज़ हो गई है। सो क्लासेस लग रही हैं, क्लासेस के साथ साथ एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ में भी उतना ध्यान दे रहे हैं, जिसके आप सर देख रहे हैं वहाँ बाहर बच्चे मतलब बैठ के खेल रहे हैं, फिर जो भी कर रहे हैं। फिर हमारे साथ EMC इंट्रोड्यूस हुआ, हैप्पीनेस करिकुलम इंट्रोड्यूस हुआ और बहुत सारी चीज़ें, डिसिप्लिन पे ध्यान दिया जा रहा है, साथ साथ में एजुकेशन क्वालिटी एजुकेशन मिल रही है, तो सर बहुत ज़्यादा चेंजेस अकॉर्डिंग। प्रियंका, व्हाट अबाउट यू? मैं 2017 में स्कूल में एंटर हुई थी, तब स्कूल बन चुका था, बहुत अच्छे से डेस्क लगी हुई थी, सब कुछ बहुत अच्छा था। एंड मेरे पापा ने मुझे इतना मोटिवेट करा कि प्रियंका दिस इज द पायलट स्कूल, दिस इज द नंबर वन स्कूल। पापा ने इसे दूसरे स्कूल से यहाँ पे लाया, ये बहुत बड़ा। सर ये जानना चाह रहे हैं कि हमारे टीचर्स कितने एम्पावर्ड हैं, कितने बच्चों के साथ कनेक्ट, उनको कंटेंट नॉलेज कितनी है। पहले तो मैं चंद्रगढ़ वाले स्कूल में थी, चंद्रगढ़ में स्कूल का एरिया भी बहुत अच्छा नहीं था, वो और गार्बेज एंड ऑल बहुत फैला रहता था। जब मैं इस स्कूल में आई तो ये वाला बहुत साफ़ सुथरा है और अच्छी बहुत सेफ्टी है, क्लीनेस भी है। और जब मैं यहाँ पर आई थी, सबसे बड़ा टीचर्स, वाओ, टीचर्स का कनेक्ट, हमें जो भी प्रॉब्लम होती पर अभी तो इतना, पहले जो बच्चे थे अपना ना क्वेश्चन नहीं पूछ पाते थे, एंड आई एम लाइक मुझे कोई डाउट हुआ तो मैंने पक्का पूछ लेती थी कि ये डाउट कि तू कैसे आया मैम, ये आपने इंटीग्रेशन करा कैसे आया मैम, मैं तो पूछ लेती थी। बिकॉज वहाँ की टीचर इतनी ज़्यादा फ्रेंडली हैं, बहुत ज़्यादा। क्या आपके यहाँ ये हालांकि ये पूरा गर्ल्स हाई स्कूल है? ओके, क्या आपके यहाँ गर्ल्स को सेल्फ डिफेंस का कुछ स्पेशल ट्रेनिंग दिया जाता है? हाँ सर, इस तरह के इनिशिएटिव भी टाइम टू टाइम लिए जाते हैं और पुलिस के साथ भी हमारा एसोसिएशन है, सेल्फ डिफेंस फोर्स के साथ भी है, तो वो 6-8 वो आती है, अभी कल भी हमारा दिल्ली पुलिस ने पूरा ट्रैफिक नहीं, दिल्ली पुलिस के साथ आप उनका काउंसलिंग और लॉ के बारे में जानकारी दे सकते हैं, लेकिन सेल्फ डिफेंस में ये बोल रहा हूँ कि क्या आप स्पेशल उसमें कुछ ताइक्वांडो या कराटे या ऐसा कुछ देते हो क्या? सेल्फ डिफेंस वाला कर ही, जो मिनिमम जितना बच्चा अपने आप को प्रोटेक्ट कर सके वो कर सके, और दिल्ली लीगल लिटरेसी भी हमारे साथ जुड़ा हुआ है, मतलब इवन द कोर्ट हमारे साथ जुड़ा हुआ है, तो जितनी भी लिटरेसी लीगल लिटरेसी है उसके लिए भी जज और एडवोकेट्स आते हैं स्कूल में सेशंस लेने के लिए। तो हमारे कई सारे मतलब 9th ऑनवर्ड्स हम लोग करते हैं, पॉज को ऐड के लिए, गुड टच बैड टच के लिए, इन सब चीज़ों के लिए। हमारे समय में तो ये सब चीज़ों के लिए हम लोग गए नहीं, टीचर ने जितना समझाया समझा दिया, लेकिन जरूरी है ना, मतलब बच्चे को होलिस्टिक के लिए सब चीज़ के लिए नॉलेज होना चाहिए, मतलब लीगल राइट्स के लिए भी, समाज में क्या हो रहा है, क्या रूल रेगुलेशन, वो सारी चीज़ें। तो गवर्नमेंट अब मतलब मेरे ख्याल से एजुकेशन सभी स्टेट्स में बाहर निकल रही है, देख रही है कि बच्चों को सब चीज़ की नॉलेज होने चाहिए, ये नहीं कि 18 साल का हो जाएगा फिर सीखेगा, वो कंडीशनिंग स्कूल लेवल से ही आनी चाहिए। त्यामध्ये प्रामुख्यानं पहिलीपासूनच्या नर्सरीपासूनच्या विद्यार्थ्यांना अतिशय प्रेमानं त्या ठिकाणी आपल्या घरातील वातावरण कसं असतं त्या पद्धतीनं तेथील शिक्षकांनी एक घरात आपण ज्या पद्धतीनं घरातील मुलांशी जसं वागतो त्याप्रमाणे एक कौटुंबिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण करून मुलांना शाळेची गोडी त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम नर्सरीपासून त्यांनी केलेलं आहे। त्या ठिकाणी विविध खेळणी असतील, सुसज्ज भिंती रंगवून त्या ठिकाणी विविध चित्र काढलेली असतील, त्या माध्यमातून मुलांना एक आकर्षण निर्माण केलेलं आहे। आणि त्यानंतर पुढील वर्गसुद्धा पहिलीपासूनचे सर्व वर्ग बँच असतील, टेपटॉप पण असेल, अतिशय सुसज्ज अशा लायब्ररी त्या ठिकाणी आहेत, मुलांना पुस्तक वाचनासाठी आहेत व कॉम्प्युटरच्या लॅब अतिशय चांगल्या प्रकारच्या आहेत। आणि काय आम्हाला काही ठिकाणी असं जाणवलं, आम्ही नववीच्या वर्गामध्ये ज्यावेळी गेलो
तर नववी मध्ये जी मुलं दहावी मध्ये जात आहेत त्या ठिकाणी जी कच्ची मुलं असतात त्यांच्या जे ज्या मुलांचा अभ्यास थोडासा अभ्यासामध्ये मागे असतात त्यांना दहावी मध्ये अशा मुलांचा वर्ग एकत्रित केला जातो आणि त्या मुलांना त्या ठिकाणी असे शिक्षकांची टीम केलेली आहे की खास करून त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लक्ष देऊन त्या मुलांना त्या ठिकाणी चांगलं प्रशिक्षण दिलं जातंय. त्यानंतर बिजनेस मास्टर एक ऐसी स्कीम है जो दिल्ली सरकार द्वारा जारी की गई है हर एक सरकारी स्कूल जो है एंटरप्रेन्योरशिप माइंडसेट करिकुलम. इधर हमें माइंडसेट लाइक हमें थिंकिंग सिखाते कि कैसे हमें थिंकिंग होनी चाहिए लाइक एंटरप्रेन्योर बनना है. हमें जॉब देने वाला नहीं, जॉब देने वाला बनना है, लेने वाला नहीं बनना सर. तो हमें यहाँ ये सिखाया जा रहा है तो उसी का पार्ट है बिजनेस ब्लास्टर्स. बिजनेस ब्लास्टर्स में सर बच्चों को सिखाया जाता है एक मोटा इनिशिएशन है कि कैसे अपना खुद का बिजनेस खड़ा करें और कैसे किसी के ऊपर ना डिपेंड होकर खुद दूसरे को जॉब प्रोवाइड करें या फिर अपनी कंट्री की इकोनॉमी बढ़ाएं. इन सब के लिए सर ये हेल्प करती है और आप देख सकते हैं कि सर बच्चों करने के लिए न्यू सरकार ने बच्चों को 2,000 रुपये सर क्रेडिट. त्या मुलांना 11वी 12वी मध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन त्यांना विषय सुद्धा चांगले दिलेले असतात की काही मुलांना टुरिझम जे कच्चे मुलं आहेत त्यांना टुरिझम ट्रॅव्हलर व ड्रॉइंगचा विषय दिलेला आहे जेणेकरून तो विद्यार्थी भविष्यात जर नोकरी करू नाही शकला तर स्वतःचा व्यवसाय सुद्धा टुरिझम ट्रॅव्हलिंगचा करू शकेल किंवा ड्रॉइंगच्या माध्यमातून तो एखादा चांगला आर्टिस्ट होऊ शकेल. अशा पद्धती सुद्धा शिक्षण त्या ठिकाणी दिलं जाते. 11वीच्या मुलांना कंपल्सरी दिल्ली सरकारकडून प्रत्येकी 2,000 रुपये त्यांच्या त्यांना व्यवसाय करण्यासाठी दिले जातात म्हणजे जेणेकरून तो विद्यार्थी स्वतःच्या व्यवसायासाठी शाळेमध्ये असताना त्यांना एक उद्योजक निर्माण व्हावा हे एक उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. आम्हाला काय त्या ठिकाणी जाणवलं की काही विद्यार्थ्यांनी ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तू आज बाजारामध्ये चांगल्या पद्धतीने विक्री होत आहेत आणि ते विद्यार्थी 11वीपासूनच एक चांगले उद्योजक तयार झाले आहेत. अशा पद्धतीनं मुलांना स्वतःच्या जे शिक्षणाबरोबरच नोकरी नाही मिळाली तर व्यावसायिक दृष्टीने सुद्धा ती मुलं त्या ठिकाणी घडली पाहिजे अशा सुद्धा पद्धतीनं अभ्यास दिला जातो. त्यानंतर आपण पाहतोय की आपल्या भागामध्ये 10वी झाल्यानंतर नीटच्या साठी लातूरला शिक्षणासाठी जावं लागतं किंवा अन्य ठिकाणी कोटायत जावं लागतं परंतु दिल्लीमधील शाळेमध्ये त्यांना 9वी 10वीपासूनच नीटचा अभ्यास त्या ठिकाणी तयारी करून घेतली जाते म्हणजे जेणेकरून ती नीटची मुलं. त्यांनी आम्हाला एक उदाहरण सांगितलं की मुख्यमंत्री केजरीवाल साहेब आहेत त्यांचा मुलगा नीटच्या परीक्षेमध्ये ज्या स्पर्धेमध्ये उतरला त्याला जेवढे गुण पडलेत मार्क्स पडलेत तेवढेच मार्क्स एका टेलर काम करणाऱ्याच्या मुलाला मार्क्स पडलेत. म्हणजे तिथं शिक्षणाचा जो दर्जा आहे तो गरिबाच्या मुलाला तेवढाच आहे आणि उच्च शिक्षित श्रीमंताच्या मुलाला पण शिक्षणाचा दर्जा व शिक्षण त्याच पद्धतीने दिलं जाते. अशा पद्धतीने शिक्षण दिल्लीमध्ये दिलं जाते. अजून स्विमिंग टँक असेल त्यामध्ये विद्यार्थ्यांना जलतरण असेल त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक क्रीडा विषयात सुद्धा एक चांगली गोडी निर्माण करून दिलेली आहे. ग्राउंड सुसज्ज आहेत प्रार्थनेसाठी मोठे मोठे त्या ठिकाणी शेड्स मारले आहेत त्या माध्यमातून मुलांना प्रार्थना व खेळासाठी ग्राउंड निर्माण अशा पद्धतीने चांगलं शैक्षणिक वातावरण दिल्लीमध्ये निर्माण झाल्यामुळं भविष्यात दिल्लीमध्ये एकही विद्यार्थी नोकरी तर लागणार ज्या विद्यार्थ्यांना नोकरी लागणार नाही तो विद्यार्थी बेरोजगार राहणार नाही. दिल्लीमध्ये भविष्यात बेरोजगारी असणार नाही अशा पद्धतीचं शिक्षण त्यांनी दिलेलं आहे. आम्ही सुद्धा हे सगळं पाहिल्यानंतर आमच्या सजग नागरी संघाची जी टीम आहे त्यांनी मंगळवाडा शहर असेल व तालुका असेल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण कशा पद्धतीने आपल्याला देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आपल्या उदाहरण म्हणून पाहायचं झालं तर आमच्या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या इमारती बांधायच्या आहेत चांगले ग्राउंड्स करायचे आहेत परंतु आम्हाला काही अडचणी त्या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून निर्माण होत होत्या की आपल्या नगरपालिकेत ज्या सर्व शाळा आहेत त्या शाळेच्या पूर्वी त्या झेडपीकडे होत्या जिल्हा परिषदकडे होत्या आणि त्या शाळेचे जे उतार आहेत म्हणजे त्या जागा मालकी आहे ती जिल्हा परिषदची होती त्यामुळे नगरपालिकेला त्या ठिकाणी खर्च करता येत नव्हता किंवा शासन निधी देत नव्हतं
परंतु दिल्लीवरून आल्यानंतर आम्ही प्रयत्न करून काय जी आर त्या ठिकाणी शोधून काय राज्यपालांना आदेश केले शोधून ज्या नगरपालिकेकडे हस्तांतरित शाळा झाल्या त्या जागेसहित हस्तांतरित करण्याचा जो जी आर आहे त्या जी आरनुसार आम्ही सिटी सर्व यांच्याकडे अपील केलं व त्या सर्व नगरपालिके हद्दीतील जिल्हा परिषदेचे नाव असलेल्या शाळेवरती आज नगरपालिकेची नावं लावून घेण्यात आम्ही त्या दिल्ली दौऱ्याच्या माध्यमातून यशस्वी झाले. आता पुढचा टप्पा आमचा असा आहे की मंगळवेढा नगर परिषद हद्दीतील आता उदाहरणार्थ शनिवार पेठेतील शाळेमध्ये त्या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध नाही, जुनी शाळा आहे. त्यानंतर रतनचंद शाह बँकेशेजारची जुनी इमारत आहे त्या ठिकाणी आता ती पडान झाल्यामुळे ती बंद केलेली आहे. त्यानंतर नगरपालिकेशेजारची इमारत जुनी झालेली आहे आणि बागेसमोर जी शाळासुद्धा जुनी झाली आणि त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पावसाळ्यात पाणी साठते. परंतु आत्ता त्या ठिकाणी मी कंपाऊंड घेतलेला आरसीसी आणि आत्ता बागेसमोरच्या शाळेमध्ये आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचे 3 मजली इमारतीचं एक एस्टिमेट करण्यासाठी नगरपालिका आर्किटेक्चर यांना आम्ही भेटून जागेचं मोजमाप घेऊन एक भव्य अशी 3 मजली शाळा जेणेकरून या 2-3 शाळा एकत्र येऊन एक सेंट्रल इमारत त्या ठिकाणी नगरपालिकेत व्हावी. त्यामध्ये लायब्ररी असेल किंवा मुलांना जे विविध प्रकारचे कॉम्प्युटर लायब्ररी असेल आणि लिफ्ट सहित आपण चांगल्या प्रकारची 3 शाळा त्या ठिकाणी एकत्र करून प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक असतील शिक्षकासाठी त्याला स्टाफ रूम वेगळं आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांना लागणाऱ्या रूम्स चांगल्या साईजनुसार बनवण्याचे एस्टिमेट आम्ही आत्ता काम सुरू आहे. आणि ग्राउंडवरती पाणी साचतं त्यामुळं हाईट जमिनी जी उचलून 6 फूट हाईट घेऊन आणि साईडहून गटर काढून ते पाणी गावाच्या बाहेर कसं जाईल ह्यासाठी सुद्धा जमीन भरावं करून आम्ही त्या ठिकाणी प्लॅन सुरू केलेला आहे. जेणेकरून भविष्यात मंगळवेढा शहरातसुद्धा जे विद्यार्थी नगरपालिकेच्या शाळेत शिकत आहेत ते अतिशय चांगले विद्यार्थी आहेत, गुणवत्ता चांगली आहे. नगरपालिकेच्या शिक्षण मंडळातील सर्व शिक्षक अतिशय चांगल्या दर्जाचे आहेत त्यामुळे आम्ही या शाळांना त्याचप्रमाणे नागनेटील दादा नागने प्रशाली येथे समोर काही असुविधा आपण आहेत त्यासुद्धा आता तात्काळ पूर्ण करण्याचं काम सुरू आहे. आम्हाला सध्या अडचणी येत आहेत की नगरपालिकेचं आमच्या सर्व सदस्यांची मुदत संपून 1 वर्ष झाले त्यामुळे काही कामासाठी आम्हाला अडचणी येत आहेत. तरी पण आम्ही मुख्याधिकारी असतील प्रशासक प्रांत साहेबांना भेटून सर्व शाळांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद.